नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, शेतीसाठी महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पाणी। आणि या बांधावरून त्या बांधावर पाणी नेण्यासाठी शेतकऱ्यांना लागते ती पाइपलाइन। आणि पाइपलाइन जर करायची म्हटलं तर जास्त खर्च शेतकऱ्यांना पेलावत नसल्यामुळं आता राज्य सरकारने 100% अनुदानावर PVC पाइपलाइन देण्यासाठी अर्ज मागवणे सुरू केले आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PVC पाइपलाइनसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। कारण आपल्या या यूट्यूबवर आपण बरेच असे शेतीविषयक योजनेचे व्हिडिओ टाकत असतो, याचं सर्वात आधी तुम्हाला लाभ व्हावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राइब करायचा आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला PVC पाइपलाइनसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी फार्मर्स या पोर्टलवर आपल्याला अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर आपल्या अर्जाला 1 महिन्यात मंजुरी मिळणार आहे। तर मग आता अर्ज कसा करायचा, चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन महाडीबीटी फार्मर्स जी शेतकऱ्यांची प्रोफाईल आहे ही लॉग इन करून घ्यायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी ऑलरेडी माझी लॉग इन केल्यामुळं डायरेक्ट या ठिकाणी मी प्रोफाईलवर गेलो आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता। आणि याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं यासंबंधीसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओसुद्धा आपण बनवून ठेवला आहे। तर चला आता PVC पाइपलाईनसाठी अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला मुख्य पृष्ठ यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर अर्ज करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर अशा बाबी आपल्याला दिसेल। तर त्या ठिकाणी आपल्याला सिंचन साधने व सुविधा यावर क्लिक करायचं आहे। यावर बाबी निवडावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन इंटरफेस ओपन होईल। अशा प्रकारे या ठिकाणी ऑलरेडी माझी शेताची माहिती भरल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण माहिती ऑलरेडी आलेली आहे, जसं की तालुका असेल, गाव असेल, गट नंबर असेल। तर या ठिकाणी आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे। तर सिंचन साधने आणि सुविधा आपण निवडला आहे, त्यानंतर बाप यावर निवडायचा आहे। या ठिकाणी आपल्याला भरपूर असे घटक दिसेल, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पंप सेट, पाईप्स, वैयक्तिक क्षेत्रे, शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्तर। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाईप्स यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी उपघटकसुद्धा आपल्याला निवडायचा आहे। तर या ठिकाणी पुन्हा 3 ऑप्शन दिसेल। तर या ठिकाणी PVC पाईप आपल्याला निवडून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी लांबी 800 मीटरच्या आतमध्येच टाकायची आहे। तर या ठिकाणी मी 475 टाकून घेतो। तर या ठिकाणी 475 घेत नसल्यामुळं 428 किमान या ठिकाणी आपल्याला साईज टाकायची आहे 3 मीटरमध्ये। अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी मी पूर्व संमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे। अशा प्रकारे या ठिकाणी या चौकोनी डब्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर जतन करा या बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज सबमिट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? जर या ठिकाणी आपल्याला अजून एखाद्या योजनेचा अर्ज करायचा असेल तर यस करायचं, अन्यथा नो या बटणावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मुन्हा मित्रांनो, जे पहिलं पेज होतं यावर आपण येऊन जाऊया। त्यानंतर अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा। अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा, बटणावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करायचा आहे। तर या ठिकाणी ओके क्लिक करून पहा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी मी ऑलरेडी काही अर्ज केले होते, त्यामुळे अर्ज या ठिकाणी भरपूर असे येऊन जातील। तर या ठिकाणी संपूर्ण अर्ज आपल्याला या ठिकाणी समाविष्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील हे मला मान्य आहे। त्यानंतर या चौकोनी डब्यात क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण घटकासाठी यशस्वीने अर्ज केला आहे, यानंतर ओके या बटणावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी फक्त आणि फक्त 23 रुपयाचं चलन करायचं आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी मी ऑलरेडी चलन केल्यामुळं मला या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं चलन करायची गरज नाही। कारण की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जाची प्रलंबित फी असेल, तर या ठिकाणी जोही अर्ज बाकी असेल या ठिकाणी पेमेंट पेंडिंग दिसेल। त्यानंतर चॅनली अंतर्गत अर्ज यावर क्लिक केल्यानंतर जेही अर्ज आपण या ठिकाणी केलेले असतील संपूर्ण अर्ज या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे।
त्यानंतर आपण या ठिकाणी अर्ज केला सिंचन साधने सुविधा सिंचन पाईप्स म्हणजे पी व्ही सी पाईपलाईनसाठी, तर या ठिकाणी फीची पावती आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला अर्ज जर पाहायचा असेल किंवा पोच पावती घ्यायची असेल तर या ठिकाणी पोच पावतीच्या खाली रकान्यात डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जेवढे अर्ज आपण केलेले असेल संपूर्ण अर्जाचा आढावा या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे फक्त आणि फक्त 23.60 रुपयांमध्ये आपण पी व्ही सी पाईपलाईनसाठी अर्ज ऑनलाईन केला आहे. तर आशा करतो तुम्हाला हा अर्ज कसा भरायचा संपूर्ण अपडेट माहिती समजली असेल. आणि मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी. तर वाट पहा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची. तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.